सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। राज्यात पोलीस स्टेशन म्हणजे स्वस्त धान्य दुकानासारखी गुंडगिरीची दुकाने झाली आहेत। डीवायएसपी दीपाली काळे यांना सह आरोपी करा आणि गुन्हेगारांना फाशी द्या अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांनी केली आहे। राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे 12 वाजले आहेत। स्वस्त धान्य दुकानासारखे राज्यात पोलीस स्टेशन हे गुंडागिरीचे दुकान झाले आहे। अनिकेतला न्याय मिळवून देणार आहे यासाठी देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे। या प्रकरणात डीवायएसपी दीपाली काळे यांनी दिशाभूल केल्याने सह आरोपी करा अशी मागणी करत आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी भिडे गुरुजी यांनी केली आहे। सरकारमान्य स्वस्त धान्याचे दुकान तसंच सर्वीस पोलीस स्टेशन सरकार मान्य गुंडांचे अड्डे असंच लोकांना वाटतं इतक्या चालीचं सदरक्षणाय खलनिर्णायचं या गोष्टीला काळीमा फाडणारं पोलीस दल संबंध महाराष्ट्रभर संबंध देशातसुद्धा चालतंय अशीच लोकांची समज आहे। केवळ तरण ताटपोर मग आता हे उघडकीला आलं तर आपण दोषी, तर हा फराय झाला हा निव्वळ बोभाटा खोटा आहे। त्यात त्या काळेबाईपासून तो कामटेपर्यंत ही सगळी माणसं त्यात रपिलेली आहे। जोपर्यंत त्याचे पुरावे पळायलाचे मिळत नाही तोपर्यंत हे पापी आहेत हे सिद्ध होतं। त्यांच्या चौकशाहून हे ताबडतोब सगळे अधिकारी फासाला गेले पाहिजेत, त्यांना शिक्षा होता कामा नाही, फासालाच गेले पाहिजेत, नाही तर लोक त्यांना फासाला देतील त्याची व्यवस्था आम्ही निश्चित करू। हे जर घडलं नाही तर मी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान या सगळ्यांच्या गाठी घेऊन बोलणार आहे की हे प्रकरण वरिष्ठ पातळीवरून हाताळा। खलनिग्रह हा पोलिसांचा ध्येयवाद म्हणजे एखाद्या बदमाश माणसाने मी लोककल्याणासाठी जगणारा संन्यस्त मनुष्य आहे असं म्हणण्यासारखा प्रकार आहे। त्याला काय अडचण, त्या बाईनं सह आरोपी केलंच पाहिजे, त्याशिवाय गुंता सुटणार नाही, अत्यंत बेकार आहे। ती सख्खी बहीण आहे कृष्णप्रकाशची, हा कट आपलं पाप झाकण्यासाठी पोलीस दलात केला गेला आणि त्याला झाला आहे। ते फोरेन्सिक लॅबोरेटरीचे काय रिपोर्ट्स आहेत तेसुद्धा पंडितशी बाहेर आले पाहिजेत।